त्यानंतर आपण संख्या कशा तयार करायचे हे शिकलो. आपण या पाठातून आता संख्यावाचक म्हणजे मूल्यवाचक संख्या कोणाला म्हणतात आणि क्रमवाचक संख्या कोणाला म्हणतात हे आपण याच्यातून समजावून घेणार आहोत. तर आता इकडे लक्ष द्या, आधी मी तुम्हाला मूल्यवाचक म्हणजे संख्यावाचक संख्या कोणती आहे त्या समजावून देतो. तर बघा माझ्या हातात एक संख्या पट्टी आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5, त्यानंतर आहे 6 7 8 9 10, या कशा आल्या 1 2 3 4 5 6 आल्या की नाही, यांना काय म्हणतात मूल्यवाचक संख्या. आता या पट्टीवर एकूण 5 संख्या आहेत, मग या संख्यांचं मूल्य 5 आहे, 1 2 3 4 5 ह्या मूल्यवाचक संख्या झाल्या. आता आपण क्रमवाचक शब्द म्हणजे नेमका कोणता, तर बघा आता फळ्यावर मी काही कलर रंग दिलेले आहे. बघा पहिला रंग आहे पांढरा रंग, दुसरा आहे निळा रंग, तिसरा आहे नारंगी रंग, चौथा आहे गुलाबी आणि शेवटी आहे पिवळा. तर मला आता एक मुलगी मला सांगेल की पांढरा रंग कितव्या नंबरला आहे, कितव्या नंबरला आहे दाखव बरं. एक नंबरला, म्हणजे त्याला आपण प्रथम नाही का, आपण कसं म्हणतो मी पहिला आलो बरोबर आहे की नाही, मग पहिल्या नंबरला काय आहे पांढरा रंग, कोणता रंग आहे पांढरा रंग. दुसऱ्या नंबरला आहे निळा रंग, मग गुलाबी रंग कितव्या नंबरला आहे 4 नंबर, त्याला आपण चौथा नंबर म्हणतो बरोबर आहे की नाही. बघा मग आपण त्यांना हा काय म्हणतो पहिला बरोबर आहे की नाही, पांढरा रंग पहिल्या नंबरला आहे, निळा रंग दुसऱ्या नंबरला आहे, नारंगी रंग तिसऱ्या नंबरला आहे आणि गुलाबी रंग चौथ्या नंबरला आहे आणि पिवळा रंग पाचव्या नंबरला आहे. म्हणजे आपण याला म्हणताना कसं म्हणतो पहिला दुसरा तिसरा, मग हे पहिला दुसरा तिसरा याला काय म्हणतात क्रमवाचक शब्द, याला काय म्हणतात क्रमवाचक शब्द. आता तुम्ही शर्यत लावता त्याच्यामध्ये लगेच पळत सुटतात आणि त्याच्यामध्ये म्हणतात काय हा मी पहिला आलो, पहिला आलो म्हणजे तुम्ही एक म्हणतात का मी एक आलो, नाही मी पहिला आलो. पहिला आलो म्हणजे काय हा तुमचा क्रमवाचक शब्द बोलता तुम्ही बरोबर की नाही. मग याला क्रमवाचक शब्द म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा याला काय म्हणतात क्रमवाचक शब्द बरोबर आहे की नाही. मग आता या ठिकाणी नारंगी रंग तिसऱ्या नंबरला आहे, पिवळा रंग चौथ्या नंबरला आहे, पांढरा रंग पहिल्या नंबरला आहे. आता मला हे मुलगी सांगते बघा निळा रंग कोणत्या नंबरला आहे, कोणता नंबर आहे त्याचा दुसऱ्या नंबर बरोबर, आणि पिवळा रंग कोणत्या नंबरला आहे पाचव्या नंबरला. व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला आता समजलं ना. मग यांना पहिला दुसरा तिसरा यांना काय म्हणतात क्रमवाचक शब्द, यांना काय म्हणतात व्हेरी गुड. आणि 1 2 3 4 याच्यामध्ये एकूण 5 रंग आहेत, म्हणजे 5 हे काय आहे मूल्यवाचक शब्द, मूल्यवाचक संख्या किंवा मूल्यवाचक शब्द. हे तुमच्या लक्षात आलं ना आता. मग अजून तुम्हाला समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि समजावून घ्या.